पंधरा ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण उद्यापासून जिल्ह्यात चाळीस केंद्रावर सुरू होणार आहे सुरुवातीच्या टप्प्यात सुसज्ज उपचार सुविधा उपलब्ध असलेल्या आरोग्य संस्थांमध्ये लसीकरण होणार आहे त्यानंतर आवश्यकतेनुसार विस्तारीकरण करण्यात येईल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांनी दिली आहे पुढील प्रमाणे असणार आहेत लसीकरण केंद्रे अमरावती तालुक्यात अंजनगाव बारी व यावली शहीद भातकुली तालुक्यात भातकुली ग्रामीण रुग्णालय व खोलापूर चांदूर बाजार तालुक्यात तळवेल व करसगाव चांदूर रेल्वे तालुक्यात निमगवान पळसखेड व आमला विश्वेश्वर तसेच धामणगाव रेल्वे तालुक्यात धामणगाव ग्रामीण रुग्णालय तळेगाव दशासर अंजनसिंगी दर्यापूर तालुक्यात दर्यापूर उपजिल्हा रुग्णालय व आमला चिखलदरा तालुक्यात सीमाडोह व चिखलदरा ग्रामीण रुग्णालय धारणी तालुक्यात धारणी उपजिल्हा रुग्णालय कळमखार वरुग वरुड तालुक्यात बेनोडा वरुड तालुक्यात बेनोडा आमनेर व वरुड ग्रामीण रुग्णालय तसेच मोर्शी तालुक्यात नेरपिंगडाई व मोर्शी उपजिल्हा रुग्णालय येथे लसीकरण होणार आहे